श्री गुरुदेव क्षमस्व आहे, मला इथे कमेंट्स दिसत नाही आहेत, पण आज महाशिवरात्री आहे, मला इथे कमेंट्स दिसत नाही आहेत. कृपया करून कमेंट्स टाका, जर कोणी टाकत नसाल तर मला कमेंट्स दिसतील. मला कमेंट्स दिसत नाही आहेत, मी सुद्धा बाहेर आहे शिवसाध्येनिमित्त. रेनचा पण मेबी थोडा त्रास असू शकतो, ठीक आहे, रेनचा थोडा त्रास असू शकतो. आज तुम्हाला पंचकपाल साधना ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे, आजचा दिवस हा वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे, आणि ज्यांना शंकरांना प्रसन्न करायचं आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा मुहूर्त आहे, ठीक आहे. मला कोणाचेही कमेंट्स दिसत नाही आहेत, शिवशंकरा शिवशंकरा, येऊ दे जरा लोकांना, येऊ दे. आज कमेंट्स पण दिसत नाही आहेत, मला लोकांचे प्रश्न पण वाचायला मिळत नाही आहेत. तर पंचकपाल साधनेचं रहस्य सांगेन तुम्हाला, जेणेकरून ज्यांना पंचकपाल साधना करायची आहे त्यांच्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर शंकराच्या आणि शक्तीच्या ऋणानुबंधाचा विषय मी तुम्हाला सांगेन, म्हणजे ज्यांना भगवतीची साधना करायची आहे ज्याच्यामध्ये 3.5 शक्तीपीठं येतात, ज्याच्यामध्ये दशमहाविद्या येतात, ज्याच्यामध्ये नवदुर्गा येतात आणि 64 योगिन्या येतात, तर मग मी काय करणार तुम्हाला, ह्याच ऋणानुबंध मी तुम्हाला सांगेन. मला कमेंट जरी वाचायला येत नसले तरी सुद्धा मी तुम्हाला रिक्त ठेवणार नाही आहे, ठीक आहे, जे करून आजचा दिवस तुमचा भरून निघेल, ओके. पंचकपाल साधना जी करायची आहे, ती फक्त महाशिवरात्रीच्याच मुहूर्तावर करायची असते, रोज करायची नाही, ठीक आहे. रोज जर करायला घ्याल तर महाराजांकडून दंडित व्हाल, महाराजांचे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत, एवढ्या मोठ्या साधना रोज करायच्या नसतात, ठीक आहे, रोज करायच्या नसतात, फक्त महाशिवरात्रीच्याच योग पर्वावरती पंचकपाल साधना केली जाते. रोज करायची नाही, आगाऊपणा केलेला चालणार नाही. जर करणार असाल तर तुमची जबाबदारी तुम्ही स्वतः उचलायची. पंचकपाल साधनेमध्ये मी व्हिडिओमध्ये 5 कपाल म्हणजे 5 खोपड्यांचा विनियोग सांगितलेला आहे. संसारिक लोकांना 5 खोपड्या तर काय आणता येणार नाही आहे, जे राहत आहेत संसारामध्ये, ठीक आहे. मग त्या 5 खोपड्यांच्या व्यतिरिक्त 5 नारळांचा तिथे विनियोग आहे, श्रीफळांचा विनियोग आहे. हे 5 जे श्रीफळ आहेत जे आपण सांगितल्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या बाजूला ठेवून तुम्ही ती साधना करणार, ती साधना मी ऑलरेडी युट्यूबवर टाकलेली आहे. तर हे 5 जे कपाल आहेत हे पंचमहाभूताचं प्रतीक आहे, पहिला मुद्दा. दुसरं, पंचप्राणाचं प्रतीक आहे. तिसरं, पंचवाणीचं प्रतीक आहे. आता पंचवाणी कुठल्या आल्या? वैखरी, मध्यमा, परा, पश्चंती आणि निगमवण. पहिलं पंचमहाभूत, दुसरे पंचप्राण, तिसरी पंचवाणी, चौथं पंचकोश. त्याच्यामध्ये मनोमय, पहिले अन्नमय कोश, दुसरं मनोमय कोश, तिसरं प्राणमय कोश, चौथं ज्ञानमय कोश आणि 5वा आनंदमय कोश. आणि त्यात पंचवक्त्र जे 5वा आहे ते सगळ्यात महान आहे. त्याच्यामध्ये पंचवक्त्राचा त्याच्यामध्ये विनियोग आहे, म्हणजे 5 तत्वाचं एक तत्व असलेलं पंचमहाभूत. दुसरं
पाच वाणांचा एक तात, तसं पंच पंचवाणी दुसरं, तिसरं पंचप्राण, चौथं पंचकोश, आणि या चौघांचं जे अधिष्ठात्री आहे देवता ती आहे पंचवक्त्र। पंचवक्त्रमध्ये काय येतं? तत्पुरुष, वामदेव, अघोर, साध्योजात आणि ईशान। तर हे पंचवक्त्र जे शिव आहे त्यांची ही जी साधना आहे ही सगळ्यात मोठी साधना आहे, ही सगळ्यात मोठी साधना आहे। पंचकपालासन ही सगळ्यात मोठी साधना आहे। ही तुम्हाला जी साधना दिलेली आहे ना, ही मी माझ्या स्वतःच्या रिस्कवरती दिलेली आहे। महाराज मला ओरडलेले आहेत, लक्षात आलंय का तुम्हाला? महाराज मला ओरडलेले आहेत की का दिली म्हणून, पण मी का दिली? तुमच्या लोकांचं भलं व्हावं, तुमच्या लोकांच्या जीवनामध्ये शिवतत्व यावं, तुम्हाला महाराजांच्या कृपेतून तुम्हाला शिवतत्वाची प्राप्ती व्हावी म्हणून दिली। पण काही गोष्टी मला अशा वाटल्या की तुम्हाला ते द्याव्याशा वाटल्या म्हणून दिल्या, पण हे मी माझ्या स्वतःच्या रिस्कवरती दिलेले आहे, कृपया करून याचा दुरुपयोग करू नका। कळालं? आमच्या संस्थेमध्येच एक आजीवन सभासद आहेत, ठीक आहे, त्यांनाच महाराजांनी जाऊन सांगितलं। तसं मी त्याचं क्लॅरिफिकेशन केलं आहे व्यवस्थित, त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे। पण काय, तुम्हा लोकांना शिवतत्व कळावं, भगवान शंकराची कृपा मिळावी आणि लवकरात लवकर शिवतत्वातून तुमच्या घराचा आणि तुमचा उद्धार व्हावा, यासाठी मी तुम्हाला माझ्या रिस्कवरती मी तुम्हाला पंचकपाल साधना दिलेली। म्हणजे ही साधना मी देणार नव्हतो, पण हे तुम्ही सगळे तुमच्या स्वतःची जबाबदारी आहे करायची। कळालं? एवढ्या महान साधना मी देत नाही कोणाला करायला, पण मी तुम्हा लोकांना दिलेलं आहे, तर तुम्ही लोकांनी हे व्यवस्थित करा, ठीक आहे? ज्याला करायची त्याने व्यवस्थित करा, नाहीतर करू नका, ठीक आहे? आता हे नका म्हणू की गुडघे दुखत आहेत, आता आम्हाला खुर्चीवर बसून करावं लागतंय, मग खाली नारळ, वरती खुर्ची, खुर्चीवर आम्ही, मग आमच्यावरचं नारळ कुठे, आमच्या खालचं नारळ कुठे, हे मला नाही विचारायचं। ज्यासाठी बैठक असते बैठकीप्रमाणे करायची, ठीक आहे? बैठक असते बैठकीप्रमाणे करायचं, ओके? आता परत मी बोलतो, मी माझ्या रिस्कवरती दिली म्हणजे याचा अर्थ नाही आहे की तुम्ही उद्या साधना केली आणि तुमचे कर्म तुम्हालाच भोगायचे आहेत। तुम्ही चांगली केली वाईट केली तुम्ही स्वतः जबाबदार आहात तुमच्या साधनेसाठी। मी माझ्या रिस्कवरती देतो, कारण महाराजांना पंचकपाल साधना तुम्हाला द्यायची नव्हती, महाराज देत नव्हते, मला द्यायची इच्छा झाली, कारण की मला तुमच्या लोकांचा उद्धार पाहिजे म्हणून दिली। म्हणून मी म्हणतोय की मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवरती साधना दिलेली आहे। तुम्हा लोकांना करायची साधना ती तुम्ही स्वतःच्या जबाबदार करणार आहात। तिथे दत्तप्रबोधिनी न्यास, दत्तप्रबोधिनी न्यास मधला कुठलाही स्टाफ किंवा मी जबाबदार नाहीये। तुम्ही लोकांनी जर चुकीची साधना केली त्याचे चुकीचे परिणाम आले तर तुम्ही स्वतः जबाबदार आहात, याची पूर्ण दक्षता घ्यायची आणि यातूनच तुम्ही तुमची साधना करायची। दत्तप्रबोधिनी न्यासची कुठलीही व्यक्ती, कुठलीही वस्तू तुमच्या कुठल्याही परिणामांना जबाबदार नाहीये। हे फक्त एक जनहितार्थ अवेअरनेस आहे। आमच्याकडे जे न्यास आहे, आमच्याकडे जे अधिष्ठान आहे, त्यातून जी माहिती आम्ही प्रसारित करतो ती माहिती तुम्ही स्वीकारता किंवा नकारता हा तुमचा वैयक्तिक अधिकार आहे, तो तुमच्या हातात आहे, आमचा नाही याच्यामध्ये घेणं देणं। त्याच्यामुळे आम्ही कोणाच्याही कुठल्याही परिणामांना जबाबदार नाही आहोत, हे कृपया करून लक्षात ठेवा। साधना जी मी दिली ती महाशिवरात्रीनिमित्त दिली, कारण की माझाही आवडतं सगळ्यात जास्त महाशिवरात्रच आहे, मलाही वाटलं तुमच्यासाठी सगळं चांगलं व्हावं म्हणून मी ती साधना दिली। त्यामुळे पंचवक्त्र साधना जी आहे पंचकपालाची ही व्यवस्थित करा। पॉइंट नंबर 2, आज सकाळपासून माझ्या डोक्यामध्ये एकच विषय आहे, शक्ती ही शिवकडूनच नियंत्रित होते, जीवकडून नाही। तर कृपया करून ही गोष्ट लक्षात ठेवा। ज्यांना शक्तीने विश्वाला जिंकायचं आहे, ज्यांना शक्तीने दुनियेला दाबायचं आहे, त्यांनी आधी शिवतत्वाला प्राप्त करायचं, कारण शिवतत्वातूनच शक्ती नियंत्रित होते, जीवकडून नाही, ठीक आहे? शिवच शक्तीला नियंत्रित करू शकतो, त्या अर्थी तुम्ही पहिले शिवतत्वाला प्राप्त व्हा।
आपल्या संस्थेमध्ये आजीवन सभासद वगैरे आहे, त्यात शिवतत्वाचं पण आजीवनत्व आहे. त्याच्यामध्ये तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांस मद्य वगैरे करू शकता, जेणेकरून काळ भैरव साधनेतून तुम्ही शिवतत्वाला प्राप्त होऊ शकता. तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, ठीक आहे. आज काय कळत नाही आहे, आज महाराजांची इच्छा नाही आहे की मी कमेंट वाचावं. एक पण कमेंट दिसत नाही आहे मला, मला एकही कमेंट दिसत नाही आहे. शिवलीलामृताचा पाठ करा, शिवलीलामृताचा पाठ करा, हरकत नाही आहे. आज शिवलीलामृताचा पाठ केला तरी चालतोय, आज पंचकपाल साधना केली तरी चालते, ठीक आहे. नारळामध्ये जे नारळ नासलेले आहेत ते तुम्ही विसर्जित करा, जे चांगले नारळ आहे त्याचा प्रसाद करून घ्या आणि घरामध्ये तो गोड शिरा किंवा लापशी टाईप करा आणि तो नैवेद्यातून सगळ्यांना खायला घाला, ठीक आहे. मी सगळं ऑलरेडी आपल्या युट्यूबच्या व्हिडिओवर टाकलेलं, तुम्ही सगळेजण बघून घ्या, कळलं. अजून मला एवढं सांगायचं होतं, ठीक आहे. आज काय कळायला मार्ग नाही आहे, आज मला कमेंटच दिसत नाही आहेत, आज कमेंट दिसत नाही आहेत मला. मी बाहेर आहे, मी बाहेर आहे, लांब आहे, इथे रोमिंगचा इश्यू आहे, इथे नेटचाही प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, हरकत नाही आहे. चला तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित महाशिवरात्र साजरी करा, उपवास करा इथे तो उपवास करा, ठीक आहे. कोणाचं मन दुखवू नका, नामस्मरणावर भर द्या, काळ भैरव पुरातन पाठाचा तुम्ही विनियोग करा, काळ भैरव अष्टकचा पाठ करा. शिवतत्वाची प्राप्ती काळ भैरव मार्गातून सुलभ आहे, म्हणून भगवान काळ भैरवाचे शरण रहा, ठीक आहे. तर आज 11:23 झालेले आहेत, मला 15 मिनिटातच लाईव्ह सेशन असू दे. आजच्या दिवस मला क्षमा करा, आपण शनिवारी रात्री भेटूयात सामूहिक साप्ताहिक नवनाथ या पारायणामध्ये. तोपर्यंत मला परमिशन द्या, आज्ञा द्या. श्री गुरुदेव दत्त.